हे इयत्ता दहावीतील लेसन नंबर 50 तुम्हाला आज शिकवणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम लाईफ प्रोसेसेस आपण कशाला म्हणतो. लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय? जीवन प्रक्रिया. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव. सजीवांमध्ये होणारी जीवन प्रक्रिया म्हणजे लाईफ प्रोसेस इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग सजीवांमध्ये कुठकुठल्या जीवन प्रक्रिया घडत असतील, कुठकुठल्या प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये घडत असतील ते सुरुवातीला आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपली जी बॉडी आहे त्या बॉडीमध्ये इंटरनल ऑर्गन आहे. इंटरनल ऑर्गन आपण कशाला म्हणतो की जे ज्या बॉडीच्या आतमध्ये असतात, इंटरनल भागात असतात त्यांना आपण इंटरनल ऑर्गन म्हणतो. मग कुठले कुठले इंटरनल ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये आहे बघा. स्टमक, इंटेस्टाईन, लंग्स आणि पॅनक्रियास, एलिमेंटरी कॅनल यासारखे जे इंटरनल ऑर्गन्स आहे ते आपल्या बॉडीमध्ये आहे. या प्रत्येक ऑर्गनचं म्हणजे या प्रत्येक अवयवाचं वेगवेगळं फंक्शन आहे. फंक्शन आहे म्हणजे काय? कार्य आहे. या सर्व इंटरनल ऑर्गन पासून वेगवेगळ्या सिस्टीम बनलेल्या आहेत. सिस्टीम म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या अवयव संस्था बनलेल्या आहेत आणि या प्रत्येक सिस्टीमचं, ऑर्गन सिस्टीमची वेगवेगळी प्रोसेस आहे. त्यामुळे आपलं जे अस्तित्व, आपण जे आपलं जे कार्य आहे बॉडीचं ते सुरळीतपणे चालू असतं. जसं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर डायजेस्टिव्ह सिस्टीम माहिती आहे तुम्हाला सर्वांना. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय? पचन संस्था. मग पचन संस्थेचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये त्या कुठले कुठले अवयव येतात? त्याची सुरुवात ही माउथ पासून होते, तोंडापासून होते. त्यानंतर एलिमेंटरी कॅनल, अन्ननलिका, स्टमक, पोट. त्यानंतर स्मॉल आणि लार्ज इंटेस्टाईन, लहान आतडे आणि मोठे आतडे यापासून त्या ठिकाणी आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन संस्था तयार होते. व पचन संस्थेचं कार्य काय आहे? तर ती अन्न पचनाचं काम करते. आपण जे फूड त्या ठिकाणी आपल्या आपण जे फूड खातो त्या फूडचं डायजेस्ट करण्याचं काम ही आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम करत असते आणि त्यापासून जी आपल्याला एनर्जी मिळते ती एनर्जी आपल्या सर्व बॉडी पार्ट्सला पोहोचवण्याचं काम सुद्धा कोण करतं? डायजेस्टिव्ह सिस्टीम ही प्रोसेस करत असते. त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे काय? श्वसन संस्था. त्यामध्ये नोज, लंग्स, नाक आणि फुफ्फुसे यांचं महत्वाचं कार्य असते. त्या ठिकाणी नाकावाटे आपण जो ऑक्सिजन इनहेल करतो म्हणजे आतमध्ये घेतो तोही ऑक्सिजन बॉडी पार्ट्सला पोहोचवण्याचं काम आपल्या प्रत्येक सेलपर्यंत त्या ठिकाणी रेस्पिरेशन प्रोसेसद्वारे केलं जातं. अशा प्रकारे या प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये सतत घडत असतात. त्यानंतर आपला पुढचा टॉपिक आहे ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय? परिवहन. तर बघा, आपल्या बॉडीमध्ये जे फूड आपण त्या ठिकाणी सिंथेसिस केलेलं आहे किंवा ऍब्सॉर्ब केलेलं आहे ते फूड बॉडी पार्ट्सला पोहोचवण्याचं काम किंवा आपण जो ऑक्सिजन इनहेल केला आहे तो इतर बॉडी पार्ट्सला पोहोचवण्याचं काम या ट्रान्सपोर्टेशन प्रोसेसद्वारे म्हणजे परिवहन क्रियेद्वारे केलं जातं. वनस्पतींमध्ये सुद्धा ट्रान्सपोर्टेशन घडते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे वनस्पती ह्या काय असतात? कॉन्स्टंट असतात. त्या एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालचाल करू शकत नाही. परंतु प्राणी जे असतात ते प्राणी काय करतात? मूव्हिंग असतात, हलणारे असतात. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ते सतत मूव्ह होत असतात, हालचाल करत असतात. वनस्पतींमध्ये अनेक डेड सेल असतात म्हणजे मृतपेशी असतात. त्यामुळे वनस्पतींना त्या ठिकाणी ऊर्जेची आवश्यकता म्हणजे एनर्जी कशी लागते? लेस लागते, कमी लागते. त्या मानाने प्राण्यांना जी एनर्जी लागते ती जास्त लागते. मग बघा, वनस्पतींना त्या ठिकाणी त्या वनस्पतींना वाढीसाठी नायट्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस, त्यानंतर मॅंगॅनीज, कॅडमियम यासारखे जे न्यूट्रियंट्स असतात त्यांची आवश्यकता असते आणि हे न्यूट्रियंट्स त्यांना कुठून मिळतात? सॉइलमधून मिळतात म्हणजे मातीतून मिळतात. आणि मातीतून वनस्पती काय करतात? ते न्यूट्रियंट्स त्या ठिकाणी ऍब्सॉर्ब करत असतात. वनस्पतींमध्ये दोन सेल असतात, झायलेम आणि फ्लोएम. झायलेमची सेल असते ती काय करते? त्या ठिकाणी वनस्पतींमधून प्लांट्समध्ये वॉटर जे आहे ते वॉटर कंडक्ट करण्याचं काम त्या ठिकाणी झायलेम करत असते आणि प्लांट्समध्ये इतर जे न्यूट्रियंट्स आहे, मिनरल्स आहे त्यांना ऍब्सॉर्ब करून त्यांना इतर बॉडी पार्ट्सपर्यंत पोहोचवण्याचं काम फ्लोएम नावाची सेल करत असते. अशा प्रकारे वनस्पतींमध्ये ट्रान्सपोर्टेशनची क्रिया घडत असते.